सिटी न्यूज वसा जनसेवेचा। कधी भीषण तर कधी सौम्य स्वरूपात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या बुलढाणा शहरासाठीच्या पेनटाकळी धरणावरून येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे कामकाज आदेश नसताना देखील बंद करण्यात आला आहे। या प्रकारामुळे भविष्यात पुन्हा एकदा शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। गेल्या 5 वर्षात अत्यंत कुर्म गतीने या योजनेचं कामकाज सुरू राहिले, त्यामुळे ही योजना अजून पूर्ण होऊ शकलेली नाही। मात्र आता या योजनेचे कामकाज बंद करून या योजनेतील पाईप आणि इतर साहित्य दुसऱ्या पाणीपुरवठा योजनेत वापरण्याचं काम नगरपालिका प्रशासन करीत आहेत। नगरपालिकेच्या या भूमिकेवर माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सद्यस्थितीत बुलढाणा शहराला येळगाव धरणावरून पाणीपुरवठा होतो। बुलढाणा शहराने अनेक वर्षे भीषण पाणी टंचाईचा सामना केलेला आहे, कारण येळगाव धरणाचं पाणी हे शहर आणि परिसरातील 12 गावांना पुरवठा करण्यात असमर्थ ठरत आहे। त्यानंतर या धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम करण्यात आलं। या कामासाठी एकेकाळी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी विशेष पुढाकार घेतला होता। या योजनेमुळे एकीकडे येळगाव धरणाची पाणी साठवण क्षमता तर वाढलीच, परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांना मोफत सुपीक गाळ देखील उपलब्ध होऊ शकला होता। मात्र बुलढाणा शहराची ही पाणी पुरवठ्याची भीषण अवस्था बघता सन 1995 साली तत्कालीन शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे यांनी युतीच्या पहिल्या सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात 32 कोटी रुपये खर्चाची पेनटाकळी प्रकल्पातून पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून आणली होती। त्या योजनेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं। पुढे काही वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना याच पेनटाकळी योजनेचे बजेट वाढवून ती 113 कोटींची करण्यात आली। ही योजना पूर्ण झाली असती तर कदाचित बुलढाणा शहराला अत्यंत मुबलक आणि नियमित स्वरूपाचा पाणीपुरवठा होऊ शकला असता। मात्र सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयराज शिंदे पराभूत झाले, त्यानंतर या योजनेचं घरघर लागली आणि पुढे ती योजना अत्यंत कुर्मगतीनं सुरू राहिली। कालांतरानं या योजनेचं काम जवळजवळ बंदच पडलं। ही योजना गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये केवळ राजकीय रस्सीखेचीमध्येच अडकली असण्याची शक्यता आहे। पेनटाकळी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेऐवजी काही वर्षांपूर्वी खडकपूर्णा प्रकल्पावरून जलवाहिनी टाकण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली। सन 2013-14 पासून या योजनेवर काम चालू आहे, मात्र या योजनेचे काम देखील अत्यंत कुर्मगतीनं असल्यानं ती योजनाही आतापर्यंत पूर्ण होऊ शकली नाही। ही योजना जरी पूर्ण झाली असती तर आज कदाचित बुलढाणेकरांना दररोज पाणी पुरवठा करणं शक्य झालं असतं। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनीही काही वर्षांपूर्वी बुलढाणा शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्या आश्वासनाची पूर्ती होण्याची वाट बुलढाणेकर नागरिक आजही वाट बघत आहेत। अशातच आता अचानक पेनटाकळी योजनेचं काम पूर्णपणे बंद करण्यात आले असून या योजनेतील पाईप आणि इतर साहित्य शहरातील 132 किलोमीटर पाणी पुरवठा योजनेच्या वापरण्यात येत आहेत। ही योजना बंद करण्याचा कोणतेही आदेश नसल्याची सूत्रांची माहिती असून तरीही हे काम बंद का केले याचा उलगडा होत नाही। या संदर्भात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। पेनटाकळी असो किंवा खडकपूर्णा योजना या सर्वांचं काम अत्यंत संतगतीनं होत असल्यानं आणि येळगाव धरण हे बुलढाणा शहर आणि 12 गावांना वर्षभर पाणीपुरवठा करण्यात असमर्थ ठरत असल्यानं भविष्यात पुन्हा एकदा बुलढाणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेनटाकळी असो किंवा खडकपूर्णा कोणत्या तरी योजनेचं काम तात्काळ पूर्ण करावे अशी अपेक्षा बुलढाणेकरांनी व्यक्त केली आहे, तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र दादू, मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले मिडगेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला। तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस
स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 072-62-33-34. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.